हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू सॉल्व लँग्वेज स्टडी ऑफ द लेसन हीज फर्स्ट फ्लाईव्ह नंबर वन देर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाऊन्सिएशन बट डिफरंट इन स्पेलिंग दॅट आर कॉल्ड होमोफोन्स असे शब्द ज्यांचे उच्चार सारखे आहेत पण स्पेलिंग वेगळे आहे त्यांना होमोफोन्स असे म्हणतात एक्झाम्पल ए फेअर फेअर एफ आर फेअर म्हणजे उजळ गोरा आर ई फेअर म्हणजे भाडे किंवा प्रवास भाडे या, या, या दोन्ही शब्दांचे उच्चार एक सारखे आहेत पण स्पेलिंग वेगळे आहेत त्यांचा अर्थही वेगळा आहे बी नो नो के डब्ल्यू नो म्हणजे जाणणे ओळखणे येनो नो म्हणजे या नाही यांचे उच्चार सारखे आहेत पण स्पेलिंग व अर्थ वेगळे आहेत

वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचा अर्थ वेगवेगळा असतो अशा शब्दांना होमोग्राफ्स असे म्हणतात उदाहरणार्थ ए वॉच वॉच म्हणजे ऑब्झर्व निरीक्षण करणे वॉच म्हणजे शोज टाइम वेळ दर्शविणे दुसरे उदाहरण बघा दुसरा शब्द बघा फेअर एफ आर फेअर नॉट व्हेरी गुड नॉट व्हेरी बॅड म्हणजे जास्त चांगले किंवा जास्त वाईट नाही फेअर अँड एक्झिबिशन ऑर सेल ऑफ आयटम्स प्रदर्शनी आणि वस्तूंची विक्री एफ आर फेअर फेअर ऑफ कॉम्प्लेक्शन स्किन टोन गोरावरण किंवा त्वचेचा रंग होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोनियम गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग ब्लू ब्लू बीअर बेअर बीट बीड टू टू सन सन क्वेश्चन नंबर टू फाईंड फ्रॉम द लेसन द होमोफोन ऑफ द फॉलोइंग नंबर वन एस डब्लि सी ए सी ए सी नंबर टू डब्ल्यू 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 डी ओ यू एल डी उड नंबर थ्री टी एच आर ई टी एच आर नंबर फोर एससीएन एस डब्ल्यू एन नंबर फाइव डब्ल्यू ओ एन ओ डब्ल्यू एन और ओ एन ई सिक्स ई आई आई सेवन पीई ए सीई पी आई सीई नंबर एट टी एच आर ई डब्ल्यू टी एच आर ओ यू जी एच नाइन एचई एन सीई एचई एन एस नंबर टेन के एनओ टी

या ठिकाणी सॉ इज पास टेन्स ऑफ सी बी द वुड कट द विकन ब्रांच विथ हिज शार्प सॉ एसएडब्ल्यू सॉ म्हणजे करवत लाकूड तोड्याने त्याच्या धारदार करवतीने वाळलेली किंवा कमकुवत झालेली फांदी कापली या ठिकाणी सॉ इज अ शार्प कटिंग टूल असा त्याचा अर्थ आहे नंबर टू ए द बर्ड इंज्युअर्ड हिज विंग्ज त्या पक्षाने त्याचे पंख जखमी केले विंग्ज ऑफ बर्ड्स विथ द हेल्प ऑफ विंग्ज बर्ड्स कॅन फ्लाय बी ही लिव्ज इन द सी विंग ऑफ बिल्डिंग विंग हा अंडरलाईन होमोफोन आहे तो इमारतीच्या सी भागामध्ये राहतो हिअर विंग मीन्स

नंबर फोर ए द हेड ऑफ़ द इंस्टिट्यूशन वॉज ऑन लिव संस्थे मुख्य प्रमुख सुटीवर होते हियर हेड रेफर्स टू द मेन एडमिनिस्ट्रेटिव ऑफ द इंस्टीट्यूशन बी ही बेंड हिज हेड डाउन विथ चेन चेनजे हनवटी सी एच आई एन चेन हनवटी Here, head refers to the bowing of his head. Question number three read the following sentences carefully. Underline the verb and find out the tenses in the sentences. A. The sun was now ascending the sky. Was ascending. Past continuous tense. B. Still, they took no notice of him. Took is past tense of take. Took, simple past tense. C. She is standing on a little high hump on the plateau. Is standing, present continuous tense. D. He lean out eagerly. Lean, simple past tense. He just felt dizzy. फेल्ट इज पास टेन्स ऑफ फिल फेल्ट सिम्पल पास टेन्स अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण हा भाग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू